एक धक्कादायक बातमी आहे. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट या हॅक केल्या गेल्या. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट या हॅक केल्या गेल्या. इंडोनेशिया इस्लामी संघटनांकडून या वेबसाईट हॅक केल्या गेल्या. ठाणे सायबर टीमकडून तपास सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक केल्या गेल्या. इंडोनेशिया इस्लामी संघटनांकडून या वेबसाईट हॅक केल्या. ठाणे सायबर टीमकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. मंगळवारी सकाळपासूनच हा प्रकार सुरू झालाय. मात्र ठाणे सायबर टीम यावर काम करत असून या वेबसाईट कशा प्रकारे हॅक झाल्या याचा शोध घेत आहेत. मात्र प्राथमिक माहितीनुसार इंडोनेशिया इस्लामी संघटनांकडून ही वेबसाईट हॅक केली गेली. तसंच ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट या हॅक केल्या गेल्या. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. कुणाल, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक केल्या गेल्यात. ठाणे पोलिसांचा या संदर्भात तपास सुरू आहे. संशयाची सुई ही इंडोनेशिया इस्लामी संघटनांकडे जाते. अधिक माहिती. नक्कीच, आपण जर पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून इस्लामिक देश विरुद्ध भारत असा जो सामना आहे तो पाहायला मिळाला होता. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अनेक जी निदर्शनं आहेत ते मुस्लिम समाजाकडून करण्यात आली होती आणि याचाच हा पडसाद मानला जातोय. अनेक ठिकठिकाणी जे पोलिसांचे सायबर वेबसाईट आहेत त्या हॅक करण्यात आलेल्या आहेत आणि मुस्लिम समाजाची माफी मागा असे देखील त्याच्यावरती दिसण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता हा जो वाद आहे तो आता चिघळतोय काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र महाराष्ट्र सायबर सेलने चौकशी सुरू करताच हॅक झालेल्या राज्य सरकारच्या वेबसाईट पुन्हा एकदा नव्याने करण्याचे जे आदेश आहेत ते जारी केलेले आहेत. त्यामुळे आता ह्या ज्या वेबसाईट आहेत त्या आता नव्याने सुरू होणार आहेत. जगदीशजी, मात्र कुणाल, ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्यामुळं याचा तोटा ठाणे पोलिसांच्या वेबसाईट वरून काय होऊ शकतो किंवा कुठली माहिती लीक होऊ शकते? नक्कीच, संपूर्ण जो सायबर क्राईमच्या मध्ये जो डेटा आहे वेगवेगळ्या केसेस संदर्भातले डेटा असतील किंवा महत्वाचे जे काही डेटा असतील ते सर्व डेटा इस्लामिक कंट्रीमध्ये जर गेले तर खूप मोठं नुकसान जे आहे ते ठाणे शहराला त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणचे वेबसाईट हॅक झालेले आहेत त्या त्या ठिकाणला होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे ही जी वेबसाईट हॅक झालेली आहे यामुळे खूप मोठा भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. जगदीशजी, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल.